नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। चला तर मग सुरू करत आपल्या आजच्या व्हिडिओला। आज आपण पिझ्झा बेसपासून पिझ्झा बनवणार आहोत, त्यासाठी मी पिझ्झा बेस आणला आहे। 30 रुपयाला 2 पिझ्झा बेस भेटतात, मी त्यातला 1 पिझ्झा बेस आणि त्यावर मस्त असं बटर लावून घेते। बटर थोडंसं वितळलेलं नाही आहे त्यामुळे लावायला थोडंसं प्रॉब्लेम येतो, पण बटर लावून घेतलं आहे। बटर नाही लावलं तरी देखील चालेल। त्यानंतर त्यावरून मस्त असा पिझ्झा पास्ता सॉस लावला आहे। तुमच्याकडे जो सॉस असेल पिझ्झासाठीचा तो लावू शकता तुम्ही। त्यानंतर त्यावर तुमच्याकडे ज्या व्हेजिटेबल्स असतील घरात त्या तुम्ही टाकू शकता। मी इथे टोमॅटो, कांदा आणि शिमला मिरची घेतली, ती मस्त अशी यावर टाकून देते। आणि मी शिमला मिरची कापली आहे कारण की शिमला मिरची लवकर शिजत नाही त्यामुळे ती कच्ची लागते, त्यामुळे थोडीशी बारीक कापली आहे मी। परंतु कांदा आणि टोमॅटो मोठा कापून घेतला आहे। त्यानंतर आपल्याला त्यावर मस्त असं चीज टाकायचं आहे। मला चीज जास्त आवडत नाही त्यामुळे मी थोडं टाकले, पण तुम्हाला जर जास्त चीज ब्रश्ड पिझ्झा आवडत असेल तर तुम्ही जास्त चीज टाकू शकता। चीज टाकल्यानंतर त्यावर चिली फ्लेक्स टाकते मी असं मस्त असं सगळीकडे पसरून। त्यानंतर आपल्याला ऑर्गॅनो टाकायचं आहे त्यावर। चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो टाकल्यानंतर आपल्याला पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे ओव्हनमध्ये। माझ्याकडे ओव्हन नाही आहे म्हणून मी कढाईमध्ये वाळू टाकली होती, खाली त्यावर स्टँड ठेवला आणि त्यावरही प्लेट ठेवून दिली होती आणि मस्त असं याला बेक करून घेतलं। त्यानंतर आपला पिझ्झा रेडी आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतो आणि त्याला कापून घेतलं आहे मी। खूप इझी आहे पिझ्झाची रेसिपी, नक्की ट्राय करा घरी। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।